नमस्कार, मी वैशाली, वैशालीज रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज संकष्टी आहे आणि संकष्टी असल्यामुळे आपली आजची रेसिपी आहे तळणीचे मोदक। आता आपण पाहणार आहोत मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य। इथे मी ताजा नारळ किसून घेतलेला आहे। नारळाच्या अर्ध्या प्रमाणात मी गूळ बारीक करून घेतलेले आहे। बदामचे काप, काजूचे काप, वेलची पावडर आणि खसखस आहे। चाळून गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण पिठामध्ये थोडस मीठ घालून घेणार आहोत। लागेल तितकंच पाणी घालून अगदी घट्ट कणिक मळून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ जे आहे ते अगदी घट्ट मळून झालेलं आहे। कढई गरम करून त्यामध्ये एक चमचाभर तूप देखील घालून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये काजू घातलेले आहेत, त्याचप्रमाणे बदाम, खसखस देखील घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपण खोबरं घेतले, जे खोबरं घेतलेलं आहे तेही घालून देणार आहोत। व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण यामध्ये जो गूळ घेतलेला आहे तोही घालून देणार आहोत। इथे आपला गूळ देखील आहे, तो छान मेल्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण जी वेलची पावडर घेतली होती तीही घालून घेणार आहोत। वेलची पावडर घालून झाल्यावर ती छान मिक्स करून घ्यायची आपल्या सारणामध्ये। आपल्या सारण मोदक करायला तयार आहे। मोदक करण्यासाठी इथे आपलं सारण तयार आहे। इथे आपण पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे, तो असा व्यवस्थित वळून घ्यायचा, छान मस्त वळून घ्यायचा, अशी पातळ वळून घ्यायची आणि पटापट वळली जाते। त्यानंतर आपल्याला जितकं सारण पाहिजे तितकं घ्यायचं। इथे आपण सारण देखील घेतलेलं आहे। आता एक बोट ह्या अशा पाकळ्या करायच्या, असं प्रेस करत जायचं। प्रेस करून झाल्यावर सेम प्रोसेस अगदी उकडीच्या मोदकासारखीच हे असं प्रेस करायचं। इथे एकत्र करायचं, आपला मोदक तयार। यापेक्षाही सोपी पद्धत तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं, पिठाचा गोळा घ्यायचा। आपल्या गोळ्याला पीठ लावून घेतलेलं आहे। ह्याच्यामधली घालवणी वेणीची तुला कशाला वेणी पाहिजे? ठीक आहे, घे, पण बाकीच्या वेळी व्यवस्थित ठेव, मला पाहिजेच। तो छान असा लाटून घ्यायचा आहे। इथे आपला गोळा जो आहे पूर्ण लाटून झालेला आहे। वाटी घ्यायची,
इथे आपली पुरी देखील झालेली आहे। सारण घेऊन झाल्यावर असा मोदक करून घ्यायचा। इथे आपले सगळे मोदक करून झालेले आहेत। आता एक साइडला मी इथे कढई आणि त्यामध्ये तेलही गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची। मोदक हलवत राहायचं, असे वर खाली हलवत राहायचं, काय तर ते एकाच जागेवर राहून करपतात। असे उलटे देखील करायचे म्हणजे ही साईड जी आहे ती व्यवस्थित तळून निघते। इथे आपले मोदक जे आहेत ते मस्त असे तळून झालेले आहेत, काढताना असे नितळून घ्यायचे। त्याच पद्धतीने आपण उरलेले देखील मोदक तळून घेणार आहोत। इथे आपले सगळे जे मोदक आहेत ते मस्त असे तळून झालेले आहेत। झाले मोदक करून? हो, मला दोन मोदक तशी नाही वाटत। आज दोन मोदक? तुझा कोण फ्रेंड आला का बाहेर? मग नाही। मग तुम्हाला जर आपली मोदकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करून पहा। आपल्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणेच सर्व रेसिपी पाहत रहा। पाहता पाहता करतही रहा आणि करून झाल्यावर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी लागली।